गुड शो अमर। थैंक्स। अरे क्या कर रहा है यार? क्यों, कुछ किया कि नहीं? मर्द बन यार, कुछ हमसे सीख। यार देख, तू अकेला ऐसा लड़का है जिसके पास गर्लफ्रेंड तो है पर तू कुछ करता ही नहीं है। यार एक बार मस्ती करके तो देख। किसी भी वजह से HIV AIDS का चांस ना ले। मस्ती के लिए तो सारी उम्र पड़ी है, पहले कुछ बन के तो दिखा दो। जवान हूँ, नादान नहीं। नगर मधील तंत्रस्नेही शिक्षक डॉक्टर अमोल बागुल यांना भारत सरकारच्या नीती आयोगाचा राष्ट्रीय पुरस्कार नुकताच नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला। केंद्रीय राज्यमंत्री राव इंद्रजित सिंग यांच्या शुभहस्ते डॉक्टर बागुल यांनी हा पुरस्कार स्वीकारला। या सोहळ्याला टोबी बासफोर्ड, राजेश कुमार पाठक, SN त्रिपाठी, KVJ राघवन, अजय प्रकाश सुहाणी आदी उपस्थित होते। संपूर्ण जग कोरोना प्रतिकूलतेचा सामना करत असताना देशाच्या विविध भागातील IT आणि ICT तंत्रज्ञ, तंत्रस्नेही शिक्षक, ऑनलाईन कंटेंट क्रिएटर यांनी जगाचे रहाट गाडगे चालू ठेवले। यात डॉक्टर बागुल यांनी अतुलनीय योगदान दिल्यानं त्यांचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान करण्यात आलाय। लॉकडाऊनमध्ये गुढीपाडव्यापासून डॉक्टर बागुल यांनी सुरू केलेल्या ईलोक शिक्षा अभियानाला 25 सप्टेंबर रोजी 540 दिवस पूर्ण झालेत। यामध्ये सुमारे 94 देशातील 25 लाखांपेक्षा अधिक शिक्षक, पालक, विद्यार्थी सहभागी झाले। विविध वेबसाईट, ॲप, ब्लॉग, विविध ॲप तयार करणे यासारख्या ऑनलाईन उपक्रमांच्या माध्यमातून या 20 महिन्यांमध्ये ही डिजिटल साक्षरता चळवळ प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि याचा लाभ घेताना या संपूर्ण 20 ते 23 महिन्यांमध्ये दिवसाचं 18-18 तास काम करून 2 गरीब आणि वंचित विद्यार्थी, त्यांना मी सुमारे एक रोज असा त्यांना मानधन ठरून घेतलेलं आहे। ते मेसेज दररोज पाठवण्याचं काम करतात, मेसेज तयार करण्याचं काम, व्हिडिओ तयार करण्याचं काम, एडिटिंग करण्याचं काम आणि यूट्यूबवर अपलोड करून ते सगळीकडे शेअर करण्याचं काम, अशी मोठी प्रोसेस दररोजच्या 18 तास चालत असते आणि यामध्ये कुठलाही आर्थिक मानधन किंवा फायदा मला या संपूर्ण उपक्रमातून मिळत नाही, परंतु स्वखर्चातून हा उपक्रम मी सतत राबवण्याचं काम करत आहे। तर AICTE असो, NCERT ॲटो असो, SCERT असो, यांच्या माध्यमातून ही ऑनलाईन शिक्षणाची चळवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जग बंद पडले असताना यशस्वीरित्या चालू आहे। याबद्दल मी शिक्षण खातं, महाराष्ट्र शासनाचं, त्याचबरोबर सन्माननीय शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचं मनपूर्वक हार्दिक आभार, स्वागत, अभिनंदन आणि कौतुक व्यक्त करतो। नवी दिल्ली या ठिकाणी माझ्या कामाचं प्रेझेंटेशन झालं आणि नगरमधून देखील 2 ऑनलाईन इंटरव्ह्यू झाले, त्या माध्यमातून त्यांनी काही प्रश्न विचारले, मी माझ्या PPT प्रेझेंटेशन देखील करून या संपूर्ण कामाचा, ICTचा, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांच्यापुढे मांडला आणि अंतिम निवडींमधून त्यांनी माझी निवड या पुरस्कारासाठी केली। आणि राष्ट्रीय भवन या ठिकाणी देखील 2 दिवसाच्या या राष्ट्रीय सरकारी शासकीय परिषदेमध्ये त्या ठिकाणी माझ्या कामाचं देखील प्रेझेंटेशन मी सादर केलं आणि देश विदेशातून आलेले विविध IT आणि ICT तज्ज्ञ यांनी या उपक्रमाची चांगल्याच पद्धतीने कौतुक त्या ठिकाणी केलं आणि त्या ठिकाणी देखील विविध देशातून आलेल्या IT तंत्रज्ञांबरोबर माझ्या भेटीगाठी झाल्या, त्यांच्याकडून नवीन काही कन्सेप्ट कळल्या, त्यांनी देखील माझ्या काही कन्सेप्ट त्या ठिकाणी ऐकून घेतल्या। तर ही एक वेगळी संकल्पनांची देवाणघेवाण करणारी ही पुरस्काराची संपूर्ण उपक्रमाची परवडी माझ्यासाठी ठरली असं मला वाटतं। भारत सरकारच्या नीती आयोग आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण व प्रशिक्षण परिषद यांच्या माध्यमातून ICT क्षेत्रातील योगदानाबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार नुकताच सन्माननीय केंद्रीय तथा राज्यमंत्री श्री राव इंद्रजित सिंह, कॉर्पोरेट सांख्यिकी नियोजन मंत्रालयाचे सन्माननीय मंत्री महोदय यांच्या शुभहस्ते मला प्राप्त झाला। 25 मार्च 2020 गुढीपाडव्याच्या माध्यमातून ई लोकशिक्षा अभियान मी सुरू केलं आणि आज रोजी सुमारे 540 दिवस पूर्ण होत असताना सुमारे 9,000 पेक्षा जास्त व्हॉट्सअप ग्रुपमधून किंवा इतर सोशल मीडिया ॲपच्या माध्यमातून मी दररोज स्वखर्चाने 20 GB डेटा खर्च करून ई लोकशिक्षा अभियान राबवत आहे आणि या माध्यमातून या ई लोकशिक्षा अभियानातील विविध इतर उपक्रम म्हणजे ICT बॉस असेल, ई माहिती दूत असेल, स्टडी फ्रॉम होम पॅटर्न असेल, समर आर्ट कॅम्प असेल, या सगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून दररोज 5 प्रकारचे मेसेज साधारणतः 25 लाख लोकांना दररोज पाठवले जातात आणि या संपूर्ण कालावधीमध्ये संगणक, कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, रेडिओ या सगळ्यांच्या माध्यमातून डिजिटल साक्षरता आणि डिजिटल चळवळ वाढीस लागोय म्हणून गेल्या 20 महिन्यांपासून राबवित असलेल्या उपक्रमाची भारत सरकारच्या नीती आयोगाने दखल घेतली। विविध ऑनलाईन इंटरव्ह्यू आणि परीक्षणाच्या माध्यमातून हजारो IT आणि ICT तंत्रज्ञांच्या माध्यमातून या प्रक्रियेमध्ये माझी निवड करण्यात आली आणि नवी दिल्ली राष्ट्रीय विज्ञान भवन ज्या ठिकाणी भारत सरकारचे राष्ट्रीय सरकारी पुरस्कार वितरण सोहळे नेहमी संपन्न होत असतात या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांच्या शुभहस्ते हा पुरस्कार मला प्राप्त झाला आणि मला असं वाटतं नगरकरांच्या
आणि तुमच्या माझ्या आपल्या नगरचं नाव राष्ट्रपातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकवण्यासाठी ही मला मिळालेली बहुमोल अशी संधी आहे असं मला वाटतं. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.